हा रोटेशनल डायनॅमिकचा फोर्थ पार्ट आहे. थर्ड पार्टमध्ये आपण सुरुवात केली होती ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यामधील हे तिसरे ॲप्लिकेशन आहे, व्हेइकल ऑफ बँक्टर रोड. सो व्हॉट इज मीन बाय बँक्टर रोड? सो इट इज अन अरेंजमेंट ऑफ द सर्फेस ऑफ रोड ॲट ए कर्व पोझिशन. सो दिस इज द सर्फेस ऑफ द रोड अँड दिस इज द हॉरिजेंटल सर्फेस ॲट ए कर्व पोझिशन. ॲट धिस कर्व पोझिशन द सर्फेस ऑफ रोड ऑर आउटर एज ऑफ द रोड इज राइज्ड विथ रिस्पेक्ट टू इनर एज ॲट ए कर्व पोझिशन इज कॉल्ड ॲज अ बँक्ड रोड ऑर बँकिंग ऑफ रोड. या ठिकाणी खाली डेफिनेशन दिलेले आहे, इट इज अ प्रोसेस ऑफ राइजिंग आउटर एज ऑफ द रोड ओवर इट्स इनर एज थ्रू सर्टन अँगल इज नोन ॲज बँकिंग ऑफ रोड ऑर बँक रोड. ठीक आहे, तर या ठिकाणी हा हॉरिजेंटल सर्फेस आहे. इथं ॲक्च्युअल दुसऱ्या फिगरमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल सर्फेस दिसेल, बँकड कसा असतो तो. तर हा सर्फेस इथं हॉरिजेंटल सर्फेस. या ठिकाणी ब्लॉक डायग्रॅम आहे, पहिली ॲक्च्युअल डायग्रॅम जे आहे ते घेतलेले आहे. हा सर्फेस हॉरिजेंटल आणि हा रोडचा सर्फेस ॲट ए कर्व पोझिशन. याच्यामध्ये जो अँगल तयार होतो त्याला म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग. सो इट इज अ अँगल ऑफ बँकिंग. ॲट ए कर्व पोझिशन इफ व्हेइकल मूव्हिंग ऑन द बँकड रोड ॲट ए कर्व ॲट एनी पॉईंट ऑन द कर्व रोड व्हेरियस फोर्सेस ॲक्ट्स ऑन दिस रोड. यावरून आपल्याला काय काढायचं आहे या आर्टिकलमध्ये? तर सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेइकल, मिनिमम स्पीड ऑफ द व्हेइकल अँड मॅक्झिमम स्पीड ऑफ द व्हेइकल, हे तीन डेरिवेशन्स आपल्याला या आर्टिकलमधून पाहायचे आहेत. ठीक आहे, तर पुढे बघूयात आपण. हे प्रत्यक्षात एक जी आय एफ इमेज तुम्हाला दाखवलेली आहे. अशा पद्धतीचा हा कर्व आहे. कर्ववरती आतील बाजू दबली गेलेली आहे, बाहेरची बाजू उचलली गेलेली आहे, त्यामुळे असा तिरका शेप येतो. आता या ठिकाणी काही व्हेइकल्स आहे ह्या स्पीडनं पुढे निघून गेलेल्या दाखवलेल्या आहेत, काही म्हणजे स्पीडनं पूर्ण वळण करून पूर्ण करून गेलेले आहेत, काही गोल फिरत आहेत तिथंच, म्हणजे त्याचा स्पीड जो आहे तो स्पीड मेंटेन करता आलेला नाही. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की एक पर्टिक्युलर स्पीडनं जर ठेवला त्या वाहनांनी तर ते वळण जे आहे ते पूर्ण करून पुढे जाऊ शकतात. ज्याला स्पीड ॲडजस्ट करता आलं नाही ते असे मध्येच टर्न झालेले आहेत किंवा काही असे पुढे निघून गेलेले आहेत, म्हणजे ॲक्सिडेंट झालेले आहेत. अशा पद्धतीनं ह्या आर्टिकलमध्ये आपल्याला शिकायचं आहे की किती स्पीड असावा, सेफ्टी स्पीड किती असावा ते वाहनाला पूर्ण वळण पूर्ण करून जाण्यासाठी, किंवा कमीत कमी किती स्पीड असावा आणि जास्तीत जास्त किती स्पीड असावा जेणेकरून ॲक्सिडेंट न होता ते वळण पूर्ण करून वाहन पुढे जाईल, हे आपल्याला या आर्टिकलमध्ये पाहायचं आहे इक्वेशनचा आधार घेऊन. ठीक आहे, तर अजून एक डेफिनेशन आपल्याला बघायचे आहे अँगल ऑफ बँकिंग. जो तुम्हाला सांगितलं होता अँगल हा कशामध्ये तयार झाला आहे, रोडचा सर्फेस आणि हॉरिजेंटल सर्फेस याच्यामध्ये तयार झालेला हा अँगल आहे, त्याला म्हणायचा अँगल ऑफ बँकिंग. सो अँगल मेड बाय द बँकड सर्फेस ऑफ रोड विथ हॉरिजेंटल सर्फेस इज कॉल्ड ॲज ए अँगल ऑफ बँकिंग. सो नेसेसिटी ऑफ बँकिंग ऑफ रोड विच वी ऑलरेडी सी इन थर्ड पार्ट. तिसऱ्या पार्टमध्ये आपण पाहिल्यामुळे इथं हे पार्ट मी एक्सप्लेन करत नाही, पुढचा पार्ट घेणार आहोत आपण. सो सेफ्टी स्पीड, फर्स्ट वी सी दी सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेइकल ऑन बँकड कर्व. सो कन्सिडर हे व्हेइकल टू बी ए पॉइंट अँड इग्नोरिंग फ्रिक्शन देअर आर टू फोर्सेस ॲक्टिंग ऑन द व्हेइकल ॲट द कर्व पोझिशन. एक कर्व पोझिशन आहे, कर्व पोझिशनवरती हे एक व्हेइकल कन्सिडर केलेलं आहे हॅव्हिंग मास यम. सो ॲट एनी पोझिशन ऑन द कर्व व्हेरियस फोर्सेस ॲक्ट्स ऑन द व्हेइकल विच आर फर्स्ट वेट एम जी. डायग्राममध्ये तुम्हाला दिसते ही वेट एम जी, विच इज ऑलवेज व्हर्टिकल डायरेक्शन. सेकंड नॉर्मल रिॲक्शन, सो धिस नॉर्मल रिॲक्शन ऑलवेज परपेंडिक्युलर टू सर्फेस ऑफ रोड. या ठिकाणी ही डायग्राम काढत असताना हे जे वाहन आहे याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कन्सिडर करायचं, एक सेंटर पॉईंट.
या पॉइंट मधून हा नॉर्मल काढायचा आहे खालच्या ह्या सरफेसला, म्हणून इथं पट्टी लावून इथं हा राईट अँगल ट्रायंगल दिसला पाहिजे. मात्र रेष जे आहे तुम्ही सेंटरपासून वाहनाच्या पुढे ओढायचे, ही नॉर्मल रिॲक्शन झाली. नॉर्मल या शब्दाचा अर्थ आहे परपेंडिक्युलर टू सरफेस, सरफेसला परपेंडिक्युलर, म्हणून इथं मुद्दा म्हणून घेतलेला आहे नॉर्मल रिॲक्शन एन परपेंडिक्युलर टू सरफेस. अशी पट्टी इथं उभी लावायची आहे आणि इथून ही रेषा इथं एनपर्यंत ओढायची. एम जी तर कसं आहे, व्हर्टिकली डाउनवर्ड. एम जी इज नथिंग बट वेट ऑफ द व्हेइकल, विच इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट्स ऑन द व्हेइकल बाय द अर्थ. ठीक आहे, म्हणजेच एम जी. हा इथं थीटा कन्सिडर केला, सो नॉर्मल रिॲक्शन रिझॉल्व टू कॉम्पोनंट. ठीक आहे, थीटाच्या साईडला कॉम्पोनंट कोणता असतो, तर कॉस कॉम्पोनंट असतो, एनचा कॉस कॉम्पोनंट, आणि त्याला परपेंडिक्युलर असतो तो एन साईन कॉम्पोनंट असतो, त्याचा कॉम्पोनंट. ठीक आहे, सो एन साईन थीटा अँड एन कॉस थीटा आर परपेंडिक्युलर टू इच अदर. समजतं का बघा, हे रिझॉल्युशन ऑफ व्हेक्टर इन टू डायमेन्शन्स, हा जो भाग आहे हा 11वीच्या व्हेक्टर चॅप्टरमधून घेतलेला आहे, व्हेक्टर रिलेशन या ठिकाणी घेतलेला आहे. एनच्या साईडला हा थीटा आहे, थीटाच्या साईडला एन कॉम्पोनंट आहे, सॉरी कॉस कॉम्पोनंट असतो, थीटाच्या साईडला कॉस कॉम्पोनंट, त्याला परपेंडिक्युलर साईन, कोणाचा तर या एनचा, हे लक्षात ठेवायचं आहे. सो एन कॉस थीटा बॅलन्सेस विथ एम जी, एन कॉस थीटा आणि एम जीची दिशा कशी आहे, विरुद्ध आहे, म्हणून एकमेकाला ते बॅलन्स करतात. एन साईन थीटाच्या दिशेनं कोणता फोर्स आहे, याच दिशेनं, हे जर आर्क कन्सिडर केला तर या दिशेनं सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होतो व्हेइकल होती फ्रॉम द सेंटर ऑफ कर्वेचर, सेंटर ऑफ कर्वेचर कडून या वाहनावरती ऍक्ट होतो तो सेंट्रिपिटल फोर्स, म्हणून एन साईन थीटा जो आहे हा कॉम्पोनंट विच प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून यावरून आपण इक्वेशन मांडू शकतो, पहिलं एन कॉस थीटा इज इक्वल टू एम जी, दुसरं इक्वेशन एन साईन थीटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, कारण त्याला तो मदत करतो म्हणून त्याच्या एवढाच तो फोर्स असतो. सो दिस इज द इक्वेशन सेकंड. सो डिवाइड इक्वेशन टू बाय वन इन नेक्स्ट स्टेप, वी गेट एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवाइड बाय एम जी इज इक्वल टू एन साईन थीटा डिवाइड बाय एन कॉस थीटा. या ठिकाणी हे एम आणि हे एम कॅन्सल होईल, एन आणि एन पण कॅन्सल होईल, डाव्या बाजूला साईन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा म्हणजेच टॅन थीटा राहील, उजव्या बाजूला व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन जी, हे आर उलटून मल्टिप्लाय होईल जीला किंवा जी उलटून मल्टिप्लाय होईल आरला. नेक्स्ट स्टेपमध्ये ते दाखवलेलं आहे, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू टॅन थीटा, ह्या आर जीनं टॅन थीटाला मल्टिप्लाय करा, इक्वेशन मिळेल व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थीटा. ठीक आहे, इथं चुकून थर्ड इक्वेशन कन्सिडर करायचं राहिलेलं आहे. ठीक आहे, हे थर्ड इक्वेशन आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये बघूयात आपण, हे बघा प्रत्यक्षामध्ये असं वाहन दिसले तुम्हाला, याची ब्लॉक डायग्राम करून इथं दुसरीकडे दाखवलेलं आहे, या डायग्राम मधून तुमच्या आणखीन लक्षात येईल कशा पद्धतीनं हे वेट नॉर्मल रिॲक्शन एन कॉस थीटा एन साईन थीटा हे कसे तयार होतात, रोड सर्फेस कसा आहे, हॉरिझॉन्टल सर्फेस कसा आहे, हे ह्या दुसऱ्या डायग्राम वरून प्रत्यक्षात घेतलेली ब्लॉक डायग्राम आहे. तर पुढे आपण कंटिन्यू करूयात इक्वेशन थर्ड वरून. इथं काय येईल इक्वेशन हे लास्टला, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थीटा, सो व्ही इज स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थीटा, ही इक्वेशन येईल. पुढे डेरिवेशन एकच आहे, बँकिंग अँगल किंवा अँगल ऑफ बँकिंग हे इक्वेशन थर्ड वरून घ्यायचं आहे, फ्रॉम इक्वेशन इथं वन परत म्हटलेलं आहे, वी कॅन ऑप्टेन द एक्सप्रेशन फॉर बँकिंग ऑफ रोड, हे थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. पाठीमागच्या स्लाईडवरचं जे इक्वेशन आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टॅन थीटा, सॉरी टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी जे आहे, तर थीटा इज इक्वल टू काय येईल, टॅन इनवर्स. सो दिस इज अन एक्सप्रेशन फॉर अँगल ऑफ बँकिंग. फ्रॉम धिस इक्वेशन वी कन्क्लूड दॅट अँगल ऑफ बँकिंग डिपेंड्स अपॉन रेडियस ऑफ कर्वेचर, म्हणजे हे वळण कसे आहे, हे वळण जे आहे हे किती प्रमाणात वळण आहे त्याच्यावरती रेडियस ऑफ कर्वेचर अवलंबून आहे, त्याच्यावरती अँगल ऑफ बँकिंग ठरवलेला असतो. जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विच इज कॉन्स्टंट ऑन द सर्फेस ऑफ अर्थ, व्ही स्क्वेअर स्पीड किती ठेवावं लागेल त्याच्यावर, त्या वाहनांना ह्या रोडवरती, त्याच्यावर तो बँकड रोड असतो. आता एवढ्या एवढ्या आकाराचे आपल्याकडे सरफेस नसतात, हे जे दाखवलेले आहेत,
अतिशय स्मूथपणा दिलेला असतो, एवढा बँकड दिलेला नसतो शेप. ठीक पुढे मोस्ट सेफ स्पीड, त्या पाठीमागच्या इक्वेशनवरून घेतलेला आहे. द मोस्ट सेफ स्पीड, नॉट ए मिनिमम नॉट ए मॅक्झिमम ऑन द रोड. मॅक्झिमम पण नाही मिनिमम पण नाही, सेफ्टी स्पीड म्हटलेला आहे. सो विच इज नथिंग बट व्ही एस, व्ही एस फॉर सेफ्टी. व्ही एस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थीटा. कुठले इक्वेशन घेतलं हे पाठीमागचं वन म्हटलंय, हे जे पाठीमागचं आहे ते इक्वेशन टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, त्या इक्वेशनमधून हे घेतलेलं आहे. सो धीस सेफ्टी स्पीड डिपेंड्स अपॉन रेडियस ऑफ कर्वेचर, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड अँगल ऑफ बँकिंग. थीटा इज नथिंग बट अँगल ऑफ बँकिंग. बट धीस मोस्ट सेफ्टी स्पीड डज नॉट डिपेंड्स अपॉन मास ऑफ द व्हेइकल. व्हेइकलच्या मासवरती तो सेफ्टी स्पीड अवलंबून नाही. हलकं वाहन असेल किंवा जड वाहन असेल तेवढाच स्पीड ठेवावं लागेल ते वळण पूर्ण करून पुढे जाण्यासाठी, असा त्याचा अर्थ आहे. आता यावरून आपल्याला बघायचं आहे मिनिमम स्पीड अँड मॅक्झिमम स्पीड ऑफ द व्हेइकल ऑन बँकड रोड. ठीक आहे. सो स्पीड लिमिट, फर्स्ट वी सी द मिनिमम सेफ स्पीड ऑन द बँकड रोड. कन्सिडर ए व्हेइकल इज मुव्हिंग ऑन ए रफ बँक रोड. सो व्ही इज लेस दॅन व्ही एस. जो सेफ स्पीड आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला स्पीड कमी करावं लागेल, मिनिमम म्हटलेला आहे. आणि रोड जर रफ असेल, रफ सरफेस असेल, तर सेफ्टी स्पीडपेक्षा सुद्धा तुम्हाला स्पीड काय करावं लागेल, कमी करावं लागेल. त्यावेळेस काय होतो, तर एन साईन थीटा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट विच इज ग्रेटर दॅन सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, ही कंडिशन लक्षात ठेवायची. तर अशा वेळेस मिनिमम सेफ्टी स्पीड काढताना या ठिकाणी बघा, पाठीमागचीच डायग्राम आहे. या डायग्राममध्ये काय दिसत आहे, कन्सिडर ए व्हेइकल मुव्हिंग ऑन ए बँकड रोड. सो व्हेरियस फोर्सेस ऍक्ट्स ऑन द व्हेइकल ऍट द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. फर्स्ट वेट एम जी विच बॅलन्सेस द एन कॉस थीटा. सो एन इज नथिंग बट नॉर्मल रिॲक्शन विच इज नॉर्मल ऑर परपेंडिक्युलर टू सर्फेस ऑफ रोड ऍट दी सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ द व्हेइकल. सो दिस नॉर्मल रिॲक्ट नॉर्मल रिझॉल्व टू कॉम्पोनंट एन कॉस थीटा अँड एन साईन थीटा. एन कॉस थीटा अँड एन साईन थीटा आर ऑल्सो परपेंडिक्युलर टू इच अदर. ठीक आहे. सो इन दिस केस द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, सो एफ एस इन दिस फिगर, एफ एस इज नथिंग बट फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ऍक्ट्स ऑन द व्हेइकल डायरेक्टेड अलॉंग द इन्क्लायनेशन ऑफ द रोड आउटसाईड डायरेक्शन. बाहेरच्या दिशेने हा फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन आहे. मग या ठिकाणी या सर्फेसवरती हा थीटा कन्सिडर करायचा. हा जर एफ एस हा वेक्टर कन्सिडर केला, हा एफ एस, तर रिझॉल्व झालेले हे ना दोन कॉम्पोनंट, थीटाच्या साईडला एफ एसचा एफ एस कॉस थीटा कॉम्पोनंट. आता इथं कसं केलं, आपण एनच्या साईडला हा थीटा कन्सिडर केला, त्याचा कॉम्पोनंट कॉस घेतला, तसा इथं एफ एस हा वेक्टर कन्सिडर करायचा. आणि ही जर कोऑर्डिनेट सिस्टीम कन्सिडर केली तर एफ एसनं रिझॉल्व केलेले दोन कॉम्पोनंट, एफ एस कॉस थीटा आणि दुसरा म्हणजे एफ एस साईन थीटा. ठीक आहे. मग थीटाच्या साईडला हा कॉस घेतलास, कोणाचा कॉस आहे, तर एफ एसचा कॉस आहे, म्हणजे एफ एस कॉस थीटा आणि एफ एस साईन थीटा. आता या डायग्रॅमवरून इक्वेशन्स मांडायचे, तर पहिलं इक्वेशन्स आपल्याला असं लिहिता येईल, एन कॉस थीटा त्याच दिशेनं एफ एस साईन थीटा आहे. एन कॉस थीटा आणि एफ एस साईन थीटा या दोघांच्या दिशा सेमच आहेत, म्हणजे या दोघांची बेरीज, हे दोघं कॉम्पोनंट मिळून एम जीला बॅलन्स करतात. म्हणून मी इक्वेशन असं लिहिल, एन कॉस थीटा प्लस एफ एस साईन थीटा, कारण या दोघांची दिशा सेम आहे, इज इक्वल टू एम जी. अँड आता या ठिकाणी दुसरं इक्वेशन असं लिहायचं आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सचं, एन साईन थीटा आणि एफ एस कॉस थीटा यांच्या दिशा कशा आहेत, विरुद्ध आहेत, विरुद्ध आहेत, म्हणून इथं मायनस साईन घेतलेलं आहे. आणि याचं सबस्ट्रॅक्शन घेतल्यानंतर हा सेंट्रिपिटल फोर्स बॅलन्स होतो. इथं वरती लिहिलं बघा, एन साईन थीटा ग्रेटर दॅन एम यू स्क्वेअर अपॉन आर इक्वल टू आहे का, या ठिकाणी कर्सर दाखवतोय मी, या ठिकाणी इक्वल टू आहे का, नाही इक्वल टू नाही. हे इक्वल आणण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर एन साईन थीटा मधून कोणता कॉम्पोनंट सबस्ट्रॅक्ट करावा लागेल, एफ एस कॉस थीटा, त्यावेळेस सेंट्रिपिटल फोर्स बॅलन्स होतो.
समजते हे दोन इक्वेशन्स अशा पद्धतीने मांडायची. आता पुढे पाठीमागच्या आर्टिकल मध्ये ज्या पद्धतीने सोडवलेले त्याच पद्धतीने दोन आर्टिकल घेऊन सोडवाय दोन इक्वेशन घेऊन सोडवायचे आहेत. सो डिवाइड इक्वेशन 3/2 एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवाइड बाय एम जी, एम एम कॅन्सल होईल, एन साईन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा डिवाइड बाय एन कॉस थीटा प्लस एफ एस साईन थीटा. सो देअरफोर या ठिकाणचं एम कॅन्सल होईल. हे सोडवल्यानंतर डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ आर एच एस बाय एन कॉस थीटा विकेट. उजव्या बाजूला, फक्त उजव्या बाजूला न्यूमरेटर अंशस्थानी आणि छेदस्थानी एन कॉस थीटा ना डिवाइड करायचे. हे एक दोन वेळा तुम्ही जर पेपरवरती सोडवलं तर तुम्हाला हे आर्टिकल डेरिवेशन समजेल. आता या ठिकाणी काय केलं, मी एकदाच डिवाइड केलं उदाहरणार्थ अंशस्थानी एन साईन थीटा मायनस म्यू एस साईन थीटा डिवाइड बाय एन कॉस थीटा, बरोबर. तर छेदस्थान सेम असल्यामुळे मी काय करत परत वेगळं लिहिलं, एन साईन थीटा डिवाइड बाय एन कॉस थीटा मायनस म्यू एस एन कॉस थीटा डिवाइड बाय एन कॉस थीटा. तसंच सेम खालच्या बाजूला पण केलेलं आहे, काही फरक पडत नाही, कारण हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड केलेलं जे आहे ते शेवटी कॅन्सलच होणार आहे, त्या इक्वेशनमध्ये मूळचा बदल होणार नाही. आता या ठिकाणी हे एन वरच्या इक्वेशनमधलं जे सिमिलर क्वांटिटी आहेत त्या कॅन्सल करायचे, उदाहरणार्थ एन कॅन्सल होईल, त्यामुळं राहिलेले इक्वेशन जे आहे ते मांडायचे. त्यामध्ये फॉर्म्युला एन साईन थीटा इज इक्वल टू साईन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा हे रिलेशन घेऊन पुढे सोडवायचं आहे. तर इक्वेशन असं येईल व्ही स्क्वेअर अपॉन आर ची इज इक्वल टू टॅन थीटा मायनस म्यू एस डिवाइड बाय वन प्लस म्यू एस टॅन थीटा. समजतंय, कारण इथं एन कॉस थीटा आणि एन कॉस थीटा हे कॅन्सल होणार, फक्त म्यू एस राहणार आहे, ठीक आहे. सो नेक्स्ट, सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी ने ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू इथली मधली टर्म जी असेल ती बघा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी इन ब्रॅकेट टॅन थीटा मायनस म्यू एस डिवाइड बाय वन प्लस म्यू एस टॅन थीटा. सो स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी इन ब्रॅकेट टॅन थीटा मायनस म्यू एस अपॉन वन प्लस म्यू एस टॅन थीटा. सो दिस इज नथिंग बट मिनिमम सेफ्टी स्पीड ऑफ द व्हेकल ऑन बँक्ड कर्व रोड. सो म्यू एस ग्रेटर दॅन आर इक्वल टू टॅन थीटा. सो देअरफोर व्हेलॉसिटी मिनिमम इज अ झिरो. जर कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा जर टॅन अँगल ऑफ बँकिंगपेक्षा जास्त असेल किंवा टॅन थीटापेक्षा जर जास्त असेल किंवा त्याच्या एवढा असेल तर सेफ्टी स्पीड जो असतो तो झिरो येतो, कारण पाठीमागच्या इक्वेशनमध्ये टॅन थीटा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्यू एस म्हटलं आहे. ही जर व्हॅल्यू म्यू एस जास्त असेल तर अंशस्थानी म्यू एस मायनस म्यू एस येईल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्यू एस येत आहे, म्हणजे तर म्यू एस मायनस म्यू एस झिरो झालं, तर व्हेलॉसिटी झिरो येते असा त्याचा अर्थ आहे. सो दिस इज द ट्रू फॉर मोस्ट ऑफ द रफ रोड बँकड ॲट स्मॉलर अँगल. म्हणून रफ रोडवरती अँगल ऑफ बँकिंग हा काय असतो, स्मॉल असतो. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे मॅक्झिमम सेफ स्पीड. आपण अगोदर बघितलं आहे तो मिनिमम सेफ स्पीड. फॉर दिस स्पीड व्हेलॉसिटी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सेफ्टी स्पीड. सो एन साईन थीटा विच इज लेस दॅन सेंट्रीपिटल फोर्स. इन दिस केस द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. मॅक्झिमम स्पीड ठेवायचं आहे, स्पीड फोर्स जो स्टॅटिक फोर्स जो आहे फोर्स ड्यू टू स्टॅटिक फोर्स सॉरी फोर्स ड्यू टू फ्रिक्शन हा जो असणार आहे तो अतिशय कमी असणार आहे आणि त्याची दिशा जी आहे डायरेक्टली टुवर्ड सेंटर ऑफ कर्वेचर असते. तर या ठिकाणी हा फोर्स ड्यू टू स्टॅटिक फ्रिक्शन ह्याची जी दिशा आहे डायरेक्टली टुवर्ड द सेंटर ऑफ कर्वेचर आलेला आहे. तर हा इथं थीटा घेतला तर एफ एस ने रिझॉल्व केलेले हे कॉम्पोनंट एफ एस कॉस थीटा आणि एफ एस साईन थीटा. आता या ठिकाणी या फोर्सच्या डायरेक्शन वरून इक्वेशन मांडायचे पाठीमागच्या सारखीच. तर पहिले इक्वेशन काय असेल फ्रॉम फिगर, एम जी इज इक्वल टू आता एम जी मायनस एम जी आणि एफ एस साईन थीटा हे दोघांनी मिळून एन कॉस थीटाला बॅलन्स केलेलं आहे. म्हणून इक्वेशन काय लिहिता येईल इथं एन कॉस थीटा इज इक्वल टू एफ एस साईन थीटा प्लस एम जी आणि एफ एस साईन थीटा
उजव्या बाजूला जर घेतला आपण NS sin थीटाला, इथं मायनस होणार, समजतंय? हे डायरेक्ट मांडलेले इक्वेशन आहे. MG sin FS sin थीटा, MG + FS sin थीटा इज इक्वल टू N cos थीटा, हे इक्वेशन. इथं पॉइंटरनं दाखवतोय बघा मी, MG + FS sin थीटा इज इक्वल टू N cos थीटा. मग यातलं प्लस जे आहे MG चं, हे याला मायनस होणार, म्हणून हे या बाजूला घेतलंय, उजव्या बाजूला मायनस करून घेतलेलं आहे. तसंच FS cos थीटा आणि N sin थीटा या दोघांच्या दिशा सेम आहेत, हे दोघं मिळून सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करतात, म्हणून या दोघांची बेरीज घ्यायची, N sin थीटा आणि FS cos थीटा. इथं लिहिलंय बघा, N sin थीटा + FS cos थीटा इज इक्वल टू ME² / R. सो अगेन डिवाइड इक्वेशन 5/4, वी गेट फॉर मॅक्झिमम पॉसिबल स्पीड FS शुड बी मॅक्झिमम अँड इक्वल टू μSn. सो MM गेट कॅन्सल, V² / RG इज इक्वल टू N sin थीटा + FS cos थीटा डिवाइड बाय N cos थीटा - FS sin थीटा. अगेन डिवाइड द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ RHS बाय N cos थीटा. पाठीमागेही आपण घेतलेलंच आहे, ह्याच टर्मनं डिवाइड केलं होतं. त्याच पद्धतीने हे लिहिलेलं आहे, फक्त सिम्बॉल जे आहेत प्लस मायनस वेगवेगळे आलेले आहेत. हे कॉमन टर्म कॅन्सल करून पुढे इक्वेशन असे लिहिता येईल, V² / RG इज इक्वल टू tan θ + μVS / 1 - μVS tan θ. सो V इज इक्वल टू √RG इन ब्रॅकेट tan θ + μVS डिवाइड बाय 1 - μVS tan θ. सो दिस इज दी मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑन द बँकड कर रोड. ठीक आहे, तर या ठिकाणी कंडिशन्स काय आहेत बघा. इफ μS इज इक्वल टू झिरो, μS जर झिरो घेतला, हे जर झिरो घेतला तर इक्वेशन असं येईल, हे पण झिरो झालं. ओके, μS झिरो किंमत ठेवली तर इक्वेशन येईल V = √RG tan θ. म्हणजे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन झिरो, एकदम स्मूथ रोड असेल तर वाहनाला तो सेफ्टी स्पीड मिळेल. कोइफिशियंटपेक्षा अतिशय स्मूथ रोड असेल त्याचा अर्थ असा. बट θ > or = 45 डिग्री, जर थीटा किती असायला पाहिजे, 45 डिग्री किंवा 45 डिग्रीपेक्षा जास्त, टॅन थीटाची किंमत 45, tan 45 किती असतो 1, तर इथं काय येईल रिलेशन, 1 μVS / 1 - μVS. ठीक आहे, यावेळेस तुम्ही जास्त स्पीड ठेवू शकता, θ = 45 डिग्री or > or = 45 डिग्री. फॉर हेवीली बँक्ड रोड मिनिमम लिमिट मे बी इम्पॉर्टंट, मिनिमम लिमिटच महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या कंडिशन्स आपण वेगवेगळ्या यामध्ये घेऊ शकतो. आता पुढचा पार्ट जो बघायचा आपल्याला, तो इलिव्हेशन ऑफ द रोड. इलिव्हेशन मीन्स चढाचा भाग, तो बघायचा आपल्याला. इलिव्हेशन एच ऑफ द रोड इज द व्हर्टिकल डिस्टन्स थ्रू विच आउटर एज ऑफ द रोड इज राइज्ड अबोव द इनर एज. म्हणजे बाहेरची बाजू उचलली गेलेली आहे हॉरिझॉन्टल सर्फेस पासून, ती जी उंची आहे त्याला म्हणायचं इलिव्हेशन. ठीक आहे, तर या ठिकाणी डायग्राम तुम्हाला लक्षात येईल. हा बघा, हा जो आहे पॉइंटरनं दाखवतोय, हा आउटर एज आहे, हा हॉरिझॉन्टल सर्फेस आहे. आउटर एज आणि हॉरिझॉन्टल सर्फेस ह्याच्यामधली जी हाईट आहे याला म्हणायचं इलिव्हेशन. हा जो भाग आहे याला म्हणायचं रोड सर्फेस, आणि रोड सर्फेसची लांबी एल कन्सिडर केली. या ठिकाणी हे एल आहे, हा एच आहे, आणि रोड सर्फेस आणि हॉरिझॉन्टल सर्फेस याच्यामधला हा अँगल आहे. सो वी नो दॅट द रिलेशन बिटवीन अँगल, आर्क लेंथ अँड रेडियस. तर या ठिकाणी रेडियस म्हणजे एल कन्सिडर करा, आर्क लेंथ म्हणजे एच कन्सिडर करा, आणि हा अँगल थीटा. तर अँगल इज इक्वल टू, किंवा या ठिकाणी तुम्ही साईन थीटा रिलेशन वापरलं तरी सुद्धा चालू शकता, किंवा अँगल
आर्क लेंथ अँड रेडियस याचं रिलेशन वापरू शकता, परंतु थीटा किती पाहिजे त्यावेळेस 90 डिग्री पाहिजे, त्यावेळेस वापरू शकता. आणि एवढा बँक रूल देऊ शकत नाही, ते वेल ऑफ डेथमध्ये जातं. ठीक आहे, तर या ठिकाणी साईन थीटा रिलेशन वापरलं तर अपोजे एच अपॉन एल येत आहे. सो देअरफोर एच इज इक्वल टू एल साईन थीटा, हे रिलेशन अशा पद्धतीचं आलेलं आहे. हा एक्झाम्पलसाठी फॉर्म्युला लागणार आहे. यानंतरचं जे आर्टिकल आहे ते कोनिकल पेंडुलम, वेगळं आर्टिकल आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन चे ॲप्लिकेशन्स पाठीमागं 3 नंबर आर्टिकलपर्यंत संपलेले आहेत. हे कोनिकल पेंडुलम हे वेगळं आर्टिकल आहे. तर पेंड्युलम, पेंडुलम आपण दोलक म्हणतो, वेगवेगळे पेंडुलम आहेत. आपल्याला सिलॅबसमध्ये कोनिकल पेंडुलम आणि सिम्पल पेंडुलम असे 2 आर्टिकल सिलॅबसला आहेत. पेंडुलमचा उपयोग कशासाठी होतो? पेंडुलम इट इज यूज्ड टू डिटरमाइन द पीरियड ऑफ द सर्क्युलर पाथ और ऑसिलेटरी पाथ. पीरियड काढण्यासाठी कोनिकल पेंडुलमचा वापर केला जातो. ठीक आहे, घड्याळाचे दोलक जे आहेत, इट इज ए सिम्पल पेंडुलम, बरोबर आहे. घड्याळाचं दोलक असं ऑसिलेटरी पाथमध्ये फिरत जातं, पुढे मागे, टू अँड फ्रो मोशन, पुढे मागे पुढे मागे फिरतं, तो पेंड्युलम आहे. तो ऑसिलेटरी मोशन आहे त्याची, त्याला सिम्पल पेंडुलम म्हणायचं. आपण चॅप्टर कोणता घेतोय? सर्क्युलर मोशन मधल्या पार्टमध्ये हा कोनिकल पेंडुलम घेतोय. म्हणजे याचे जे रिव्हॉल्युशन्स असायला पाहिजेत हेच हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये किंवा व्हर्टिकल प्लेनमध्ये असायला पाहिजे. तर व्हॉट इज मीन बाय कोनिकल पेंडुलम? आता साधं मराठीमध्ये सांगतो, एक स्ट्रिंग घ्यायचे, ती स्ट्रिंग कशी घ्यायचे, इनएक्सटेन्सिबल, परत वाढली नाही पाहिजे एकदा टांगती ठेवली की, लाईट वेट, हलकी पाहिजे. ठीक आहे, अशी स्ट्रिंग एक तिचं एक टोक रिजिड सपोर्टला फिक्स करायचं आणि दुसरं एक टोक एका स्पेरिकल बॉडीला अटॅच करायचं. एक लहान स्पेरिकल बॉडी कन्सिडर करायची, ॲज लाईक मार्बल, परंतु मेटॅलिक पाहिजे, जड पाहिजे. ती बांधल्यानंतर त्या दोरीमध्ये ताण निर्माण व्हावा. ही जी टोटल अरेंजमेंट आहे, या टोटल अरेंजमेंटला कोनिकल पेंडुलम म्हणायचं. तेच बघायचं आपल्याला डेफिनेशनमध्ये. कोनिकल पेंडुलम इज अ सिम्पल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम, सिम्पल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम याचे रिव्हॉल्युशन आहेत सर्क्युलर पाथमध्ये आणि सिम्पल पेंडुलमचे ऑसिलेशन्स आहेत पुढे मागे पाथ आहे. विच इज गिवन सच एज मोशन दॅट बॉब डिस्क्राइब हॉरिजेंटल सर्कल अँड द स्ट्रिंग डिस्क्राइब ए कोनिकल कोन. आता ऍक्च्युअली पेंडुलम कशाला म्हणायचं बघा, हा कोनिकल पेंडुलम आहे. कोनिकल पेंडुलम कसा डिस्क्राइब करतो? हॉरिजेंटल सर्कल. या ठिकाणी प्रत्यक्षात पेंडुलम कशाला म्हणायचं, एक टायनी मास, टायनी मास म्हणजे त्याला एक लहान वस्तू पण हेवी पाहिजे. ॲज्युम्ड टू बी पॉइंट ऑब्जेक्ट म्हणजे लहान, पॉइंट ऑब्जेक्ट म्हणजे लहान बट हेवी, कॉल्ड ॲज ए स्पेरिकल बॉब, पी ओ बी, मार्बल गोटी जी असते की नाही तशा आकाराची, परंतु मेटॅलिक जड असते. कनेक्टेड टू लॉन्ग, बघा, कनेक्टेड टू लॉन्ग फ्लेक्सिबल मासलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रीम अँड सस्पेंडेड टू रिजिड सपोर्ट. दिस टोटल अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज ए पेंडुलम अँड इट रिव्हॉल्व इन हॉरिझॉन्टल सर्कल इज कॉल्ड ॲज ए पेंडुलम अँड इट रिव्हॉल्व ऑर इट असोलेट इन व्हर्टिकल प्लेन इज कॉल्ड सिम्पल पेंडुलम. ठीक आहे, पेंडुलमच आहे हा, याचे रिव्हॉल्युशन हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये आहेत आणि सिम्पल पेंडुलमचे ऑसिलेटरी मोशन. हा फरक सिम्पल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलममध्ये घ्यायचा आहे. आपल्याला मी सांगितलं तुम्हाला की सगळ्या पेंडुलमचा उपयोग कशासाठी आहे, तर त्याचा पिरियड काढण्यासाठी. सो एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. सो दिस इज द टोटल अरेंजमेंट ऑफ द कोनिकल पेंडुलम. हे बघा, लाईट वेट इन एक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे, त्याला ही स्पेरिकल बॉडी अटॅच केली, त्याला बॉब म्हटलेला आहे. इट रिव्हॉल्व इन हॉरिझॉन्टल प्लेन, रिव्हॉल्युशन म्हटलं आहे मी तुम्हाला, रिव्हॉल्युशन म्हणजे सर्क्युलर पाथ. या पाथमध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मूव्ह होते. आता याचं आपल्याला लिहायचं आहे डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन लिहित असताना आपल्या साध्या सिम्पल भाषेमध्ये लिहायचं आहे, कन्सिडर एनी स्पेरिकल बॉडी कॉल्ड ॲज ए मा बॉब हॅविंग मास एम
attached to lightweight inextensible string of one end and string of other end is fixed to rigid support. So spherical body is revolved in horizontal plane in anticlockwise direction with center O and radius R. Suppose body is at P position as shown in figure. आता या ठिकाणी आपण डिस्क्रिप्शन अशा पद्धतीने लिहिलं. थीटा इज कोनिकल अँगल. थीटाला काय म्हणायचं? कोनिकल अँगल म्हणायचं, कारण इथं शंकूसारखा आकार तयार होतो हे रिव्हॉल्व व्हायला लागल्यानंतर. हा थीटा. ऍट एनी पोझिशन पी व्हेरियस फोर्सेस ऍक्ट्स ऑन द पॉइंट पी सच ॲज एम जी विच इज व्हर्टिकल डाऊनवर्ड. इट इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता या ठिकाणी ह्या पेंडुलमची हाईट एच कन्सिडर केली. समोरची बाजू जी आहे ती रेडियस आणि लांबी जी आहे तिरपी लांबी त्याला एल कन्सिडर केलं. ॲट रिव्हॉल्विंग पोझिशन टेन्शन विल बी प्रोड्युस्ड इन द स्ट्रिंग विच डायरेक्टेड टुवर्ड्स रिजिड सपोर्ट. ठीक आहे, टेन्शन प्रोड्यूस होणार आहे स्ट्रिंगमध्ये, तिची दिशा जी असणार आहे रिजिड सपोर्टच्या दिशेने आहे. म्हणून हा टेन्शन जो कॉम्पोनंट आहे हा टेन्शनचा कॉम्पोनंट कन्सिडर करायचा आहे आणि त्यानं रिझॉल्व केलेले दोन कॉम्पोनंट काढायचे आहेत. हा थीटा घेतलेला आहे. का थीटा घेतला आहे? हा इथंही बघा, मी पॉइंटर दाखवतो, हा थीटा आहे कोनिकल अँगल म्हणायचं याला. हा कोनिकल अँगल जर ही उभी रेषा जी आहे ही ओ एस म्हणा किंवा एस ओ ही उभी रेषा आणि एम जी पासून ही वाढवलेली उभी रेषा ह्या दोन रेषा जर समांतर कन्सिडर केल्या आणि ही तिरपी जर कन्सिडर केली आपण काय म्हणायचं त्याला छेदिका ट्रान्सवर्सल. ठीक आहे, तर तयार होणारे जे हे कोण आहेत इंटेरियर अपोजिट अँगल म्हणजेच व्युत्क्रम कोन हे सारखे असतात. हे दोन व्युत्क्रम कोन तयार होतात. म्हणून हा थीटा आहे, म्हणून खाली सुद्धा हा थीटा घेतलाय. मग टीचा हा कॉम्पोनंट थीटाच्या साईडला असतो तो कॉस कॉम्पोनंट. हा टी कॉस थीटा त्याला परपेंडिक्युलर येतो तो टी साईन थीटा. टी साईन थीटा अँड टी कॉस थीटा आर परपेंडिक्युलर टू इच अदर. टी कॉस थीटा बॅलन्सेस वेट एम जी अँड टी साईन थीटा विच प्रोव्हाइड्स द सेंट्रीपिटल फोर्स. ठीक आहे, तेच हे फोर्सेस या ठिकाणी साईडला लिहिलेले आहेत. टेन्शन इन द स्ट्रिंग टी म्हणजे दोन फोर्स महत्वाचे, वेट एम जी अँड टेन्शन इन द स्ट्रिंग टी. बट टेन्शन टी कॅन बी रिझॉल्व इन टू टू कॉम्पोनंट. टू कॉम्पोनंट टी कॉस थीटा अँड टी साईन थीटा ॲज शोन इन फिगर. तर प्रत्यक्षरित्या जी आय एफ इमेजमध्ये कोनिकल पेंड्युलम यासारखा दिसेल. हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये हा रिव्हॉल्व होता अशा पद्धतीनं. उभी आहे ती हाईट कन्सिडर करायची, ही लांबीच कन्सिडर करायची. ठीक आहे, तर आता आपल्याला इक्वेशन्स मांडता येतील. पहिले इक्वेशन्स कसं मांडता येईल बघा, एम जी इज इक्वल टू टी कॉस थीटा पहिले इक्वेशन, कारण दोन्हीची दिशा विरुद्ध आहे. दुसरं इक्वेशन मांडायचं आहे टी साईन थीटा, त्याला कोण बॅलन्स करतं तर सेंट्रीपिटल फोर्स. म्हणून टी साईन थीटा इज इक्वल टू सेंट्रीपिटल फोर्स असं नेक्स्ट स्लाईडमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत इक्वेशन्स. सो टी कॉम्पोनंट टी कॉस थीटा कॉम्पोनंट बॅलन्सेस वेट एम जी. So we can write T cos theta is equal to mg. Another, while the component T sin theta provides the centripetal force for the circular motion of the spherical body or called as above, we can write T sin theta is equal to mr omega square equation second. Divide equation 2 by 1, we get mr omega square divided by mg is equal to T sin theta divided by T cos theta. Here we get cancel mm and t get cancel and we can write sin theta divided by cos theta is nothing but tan theta. In next equation omega square is equal to g tan sin theta divided by r cos theta. आता हे इक्वेशन इथून लिहिलेलं आहे. एम एम कॅन्सल झालं, इकडे फक्त राज डाव्या बाजूला ओमेगा स्क्वेअर ठेवलंय. आर कुठे जाणार? छेदस्थानी जाणार उजव्या बाजूच्या. आणि जी कुठे जाणार? उजव्या बाजूच्या अंशस्थानी. omega square is equal to g sin theta divided by r cos theta. So next, but from figure sin theta is equal to ith h l ani r he lakshat gya. Sin theta is equal to kona samoril baju bhagile karna manje r upon l
तर आर बरोबर काय येईल, एल साईन थीटा. इथं आर इज इक्वल टू एल साईन थीटा किंमत ठेवायची. नेक्स्ट बघा, आणि स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड करून इक्वेशन पाठीमागचं बघा, लक्षात येते का, हे इक्वेशन जे आहे ते स्क्वेअर रूट मध्ये ठेवलं दोन्ही बाजूचं, इक्वेशन पुढचं मांडलेलं आहे. ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी साईन थीटा डिवाइड बाय एल साईन थीटा इंटू कॉस थीटा. या ठिकाणी साईन थीटा कॅन्सल करू शकतो आपण, आणि पुढे इक्वेशन असं येईल, ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थीटा. सो टाइम पीरियड इज गिवन बाय टी इज इक्वल टू पाय अपॉन ओमेगा. हे पहिल्या किंवा दुसऱ्या पार्टमध्ये आपण हे घेतलेलंच आहे ही किंमत, बट ओमेगा इज इक्वल टू पाय अपॉन टी का टी किंमत ठेवायची, तर पीरियडच काढायचं, आपलं एक्सप्रेशनच पीरियडच आहे त्यामुळं. सो टी इज इक्वल टू इथं किंमत ठेवली आपण 2π/ω इज इक्वल टू, ठीक आहे, दोन्ही इक्वेशन रिव्हर्स करायचे, उलटे करायचे, तर हे असं इक्वेशन लक्षात येते का. बघा ओमेगाच्या ऐवजी मी काय किंमत ठेवणार, 2π/T. इथं 2π/T किंमत ठेवली कर्सरच्या जागी, छेदस्थानी टी आहे म्हणून उजव्या बाजूचंही उलट लिहायचं, डाव्या बाजूचंही उलट करायचं, त्याला म्हणायचं इन्व्हर्टिंग ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूची इक्वेशन खालचे छेदस्थानचे अंशस्थानी आणि अंशस्थानचे छेदस्थानी लिहायचे, तर इक्वेशन काय तयार होईल, टी अपॉन 2π इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थीटा डिवाइड बाय जी. तर टी बरोबर 2π स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थीटा डिवाइड बाय जी. बट फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट रिसिप्रोकल ऑफ पीरियड. सो एन इज इक्वल टू जे इक्वेशन अगोदर लिहिलेलं आहे आपण पीरियडचं, ते इन्व्हर्ट होणार कारण रिसिप्रोकल आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी टीचं जे इक्वेशन आहे, या ठिकाणी एल कॉस थीटा डायग्रामवरून एल कॉस थीटाच्या ऐवजी आपण एच किंमत ठेवू शकतो. साईन थीटा इज इक्वल टू ॲडजेसन साईड डिवायडेड बाय हायपोटिनियस, म्हणजे साईन थीटा इज इक्वल टू एच अपॉन एल. सो एच इज इक्वल टू एल कॉस थीटा, म्हणून इथं एल कॉस थीटाच्या ऐवजी काय लिहू शकतो किंमत, एच. म्हणून पिरियडचा टोटल फॉर्म्युला मिळेल आपल्याला टी इज इक्वल टू 2π स्क्वेअर रूट ऑफ एच अपॉन जी. हा कोनिकल पेंडुलमचा पिरियडचा फॉर्म्युला असेल. ह्या कोनिकल पेंडुलमच्या पिरियडच्या फॉर्म्युलामध्ये ज्या क्वांटिटी येतात त्याच्यावरती त्याचा तो पिरियड अवलंबून असतो. मग या फॉर्म्युल्यामध्ये त्या स्पेरिकल बॉडीचं मास कुठे चाललेलं नाही. सो धिस पिरियड डज नॉट डिपेंड्स अपॉन द मास ऑफ द स्पेरिकल बॉडी. मग कशावर अवलंबून आहे, तर जी वरती अवलंबून आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो धिस पिरियड इज डिपेंड्स अपॉन द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. धिस पिरियड डिपेंड्स अपॉन द लेंथ ऑफ द सिम्पल पेंड्युलम, सॉरी कोनिकल पेंड्युलम. धिस पिरियड डिपेंड्स अपॉन द हाईट ऑफ द कोनिकल पेंड्युलम. सो धिस इज द सेकंड लास्ट आर्टिकल ऑफ द सर्क्युलर मोशन. लास्ट आर्टिकल जे आहे सर्क्युलर मोशन या पार्टमधलं, ते आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हे आपण आर्टिकल पार्ट 4, 5th मध्ये घेणार आहोत. तर हा भाग या ठिकाणी संपला आहे. धन्यवाद.